पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधान मोदीच्या मुंबई दौऱ्यात महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं आज भूमिपूजन पार पडेल. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मोदींच्या हस्ते कोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे त्यावरती एक नजर टाकूयात. 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी केली जाईल. नवी मुंबईतील गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल, कल्याण यार्ड रिमॉडेलिंगची पायाभरणी देखील पार पडेल. एलटीटीच्या नव्या प्लॅटफॉर्म आणि सीएसएमटी टर्मिनल स्थानकावरील विस्तारित प्लॅटफॉर्म 10 आणि 11 लोकार्पण आज होईल. 5,600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा शुभारंभ देखील आज केला जाईल. मुंबईत इंडियन न्यूज सर्व्हिस सोसायटी म्हणजे INS टॉवरचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडेल. मोदींच्या या मुंबई दौऱ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचं प्रतिनिधी कृष्णात पाटील आता आपल्यासोबत आहेत. कृष्णात, पंतप्रधान मोदी कधीपर्यंत मुंबईत दाखल होत आहेत आणि कशा पद्धतीनं पुढचा कार्यक्रम असणार आहे आणि कोण कोण या कार्यक्रमाला उपस्थित असेल? साधारणतः 5:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान हे मुंबई विमानतळावर येईल आणि त्यानंतर ते एक 15-20 मिनिटाच्या अंतरानंतर तिथं उतरल्यानंतर गोरेगाव नेस्को या ठिकाणी दाखल होणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री तर हजर असणारच आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री हे देखील हजर असणार आहेत. सर्व तिन्ही पक्षांचे, महायुतीच्या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता येण्यास सुरुवात झालेली आहेत. पूर्ण हॉल जो आहे नेस्कोचा तो पूर्णतः भरलेला गेलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश मिळालं असलं थोड्या प्रमाणात, तरी विधानसभा निवडणूक ही एकत्रितरित्या सामोरे जाण्यासाठी ही एक महत्त्वाची जो मेळावा आहे किंवा एक कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. जरी कारण मुंबई महापालिका आणि MMRDA विविध भूमिपूजन कार्यक्रमाचं असेल, विविध कार्यक्रमाचं असलं तरी महत्त्वाचं आहे ती विधानसभा निवडणूक आहेत. कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे आणि उद्घाटन कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम होत आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत आणि ह्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. साधारणतः 6:30-7 हा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर ते BKC इथल्या INS टॉवरचं उद्घाटनासाठी जाणार आहेत. बरं कृष्णात, तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांबद्दल.